मित्रांनो, मी प्रवीण जाधव तुमचं परत एकदा माझ्या चॅनल मध्ये स्वागत करत आहे. मित्रा तुझं नाही आपलं चॅनल पण आणि होस्ट मी आहे. चला आता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश मॅडम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर सध्या आपण आहेत विठ्ठुरायांच्या नगरी पंढरपूरमध्ये आणि तेही चंद्रभागेवर. तर सध्या आपण पूर्ण पंढरपूरचं दर्शन करणार आहे आणि तुम्हाला बऱ्यापैकी पंढरपूरचा इतिहास सांगणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मागं बघू शकता पंढरपूर यांचं एंट्रन्स म्हणू शकतो पंढरपूरचं. ते खाली जे दिसतं तर दगडी पूल, तर जुना पूल आहे, इंग्रजांच्या काळात बांधलेला पूल आहे. आणि तो वरचा पूल आहे तर नवीन पूल आहे. तर पंढरपुरांना मठांची नगरी असंही म्हणू शकता, कारण की सगळं ह्या पूर्ण घाटावर तर मठच आहेत सगळे. आणि कारणी ज्यावेळेस वारी असते त्या वारकऱ्यांना राहण्याची सोय हवी म्हणून हे मठांची बांधणी केली आहे. आपण पंढरपूरचा इतिहास जाणून घेऊया. तर कथा जाती सरळ द्वापार युगात ज्यावेळेस दैत्यांचं आणि देवांचं युद्ध चालू होतं त्यावेळेस देवतांनी राजा मुचकुंदला मागणी केली की आमची मदत करा. राजा मुचकुंद हे खूप शक्तिशाली होते आणि त्यांनी देवांना जिंकूनही दिलं. आणि त्यानंतर देवाने विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तर राजा मुचकुंद म्हणाले की मला आता रेस्ट करायचं आहे, आराम करायचा आहे, त्यामुळं मग जेणेकरांनी मला उठवेल ते माझ्या एका नजरेने भस्मसाट होईल जाईल. त्यामुळं मग राजा मुचकून एका गुहेत जाऊन आपला आराम करू लागले. श्रीकृष्णाच्या काळात ज्यावेळेस काल्यवन नावाचा राक्षस धुमाकूळ घालत होता त्यावेळेस एकदा काल्यवननी श्रीकृष्णावर आक्रमण केल्यानंतर श्रीकृष्ण त्याच गुहेमध्ये गेलते आणि त्या ज्या गुहेमध्ये राजा मुचकून विश्राम करत होते आणि कृष्णाने आपला शेला राजा मुचकूनच्या अंगावर टाकला आणि काल्यवन राक्षसाला वाटलं की श्रीकृष्ण झोपलेत, त्यामुळे त्यांनी लात मारली आणि मग त्यावेळेस राजा मुचकूनचं झोप मोडली गेली आणि त्यांच्या विश्रांतीला प्रलंब आला आणि ज्या त्यांनी डोळे उघडल्यानंतर काल्यवन राक्षस भस्मसाट झाला आणि नंतर मग श्रीकृष्ण प्रकट झाले. राजा मुचकूनच्या निद्रेत भंग झाल्यामुळे परत श्रीकृष्णाने त्यांना वचन दिलं की तुमची निद्रा पुन्हा सुरू करा. आणि त्यानंतर मग राजा मुचकूनचा पुनर्जन्म झाला ते भक्त पुंडलिकाच्या रूपाने आणि डिंडीर वन ते त्या ठिकाणी भक्त पुंडलिक राहत होते. आपल्यासोबत आहेत पंढरपुरातील होडी चालक मालक गणेश तारापूरकर. तर ह्या पुढील कथा राजा मुचकूनच्या पुनर्जन्मानंतरची कथा आपल्याला ते सांगतील. चला त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. हे ते भक्तराज पुंडलिकाचे मंदिर. आई वडिलांना उतरत्या वयात मूल झाल्यामुळे लाडात वाढवलं. लाडात वाढल्यामुळे लोकांसह भांडणं तडणं चालू झाले. कालांतराने पुंडलिकाचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जे काय असेल ते बायकोचं ऐकायला लागला. बायकोचा ऐकण्यात पुंडलिक दंग झाला. आई वडिलाला बघेना भांडणं चालू झाली. मग बायकोचं ऐकून आई वडिलाला लाथा घालून घरातून हाकलून दिलं. काही दिवस गेल्यानंतर बायको म्हणली की पुंडलिकाला असले असते तुमचे आई वडील तर घराची राखण झाली असती कुत्रा मांजरापासून. आणू का आई वडिलाला म्हणले. हो फार बरं होईल म्हणले. आई वडिलाच्या शोधात निघाली बायकोला घेऊन. मजल दर मजल मजल दर मजल करत निघाली. जाता जाता त्याला वाट्यामध्ये कुकुटमुनीचा आश्रम लागलं. त्या कुकुटमुनीच्या आश्रमामध्ये गेले तर तिथं पाहिलं तर अस्वच्छ स्वरूपाच्या एक स्त्रिया तिथं आल्या आणि त्या झोपडीमध्ये गेल्या. झोपडीमध्ये गेल्यानंतर त्यांनी क्षणातच बाहेर आल्या. येताना पाहिलं तर त्यांचं रूप असं तेजस्वी झालेलं होतं, लखलखत होत्या. हा काय प्रकार आहे हा पुंडलिक आहे लक्षात आला नाही. त्यांनी त्या झोपडीच्या दरवाज्यातून असं वाकून बघितलं तर आतमध्ये कुकुटमुनी आपल्या आई वडिलाची सेवा करत होते. हा काय प्रकार आहे मग त्यांनी विचारलं तर मी आई वडिलाची सेवा करतो. हे नद्या आहेत हे मलिन होतात. तुझ्यासारखी पापी आंघोळ केल्यानंतर मलिन होतात. तेच मलिन त्यांचं स्वच्छ ते पाप धुण्यासाठी आलेले असते. ते पाप त्यांच्या अंगावर बसलेलं असतं. ते इथं स्पर्श झाल्यानंतर ते त्यांचं पाप नाहीसं होतं. परत ते पाप पूर्वीसारखे होतात. हे ऐकल्यानंतर पुंडलिक आई वडिलाच्या शोधात पळत सुटला. मजल दर मजल करत तो काशीमध्ये पोचला. काशीमध्ये गेल्यानंतर आई वडिलाच्या शोधात फार वेळ गेल्यानंतर आई वडील त्यांना मिळाले. पण ते आई वडील म्हणले एका आठीवर आम्ही तुझ्यासोबत येतो बाबा म्हणले. त्या घरात आम्ही परत येणार नाही कारण तो आम्हाला मारलेलं केलेलं हे परत आम्हाला आठवणार. त्यामुळं आम्ही काय तुझ्यासोबत त्या घरात येणार नाही. हो ठरलं. मग ते झालं. आई वडिलाला घेऊन आले इथं
गंधाट जंगल होतं, इथं पूर्वी काय नव्हतं, मग इथं सेवेला प्रारंभ केला. वार्ता कळली श्रीहरीला, आज्ञा केली भीमेला. वार्ता कळली श्रीहरीला, बघ तपासून म्हणले त्याला, खरंच सेवा करतोय का पूर्वीसारखं ढोंग करतोय. खळखळत आली भीमाशंकर डोंगरातून हे नदी चंद्रभागा, भीमा नदी भीमाशंकर डोंगरातून उगम पावला येजा. वार्ता कळली श्रीहरीला, आज्ञा केली भीमेला, उठव या महापाप्याला. नदी आल्यानंतर खळखळत, न छालला नच बोलला, न सोडले माता पिताला, पाहून त्याच्या भक्तीला, चंद्रासह वळसा देऊन निघून गेली पुंडलिकाला. आपल्या मागे जर पाहिलं तर अर्धचंद्र आकृती दिसते, हे पुंडलिकाच्या मंदिरापासून अशा अर्धचंद्र आकृती आहे. ह्या नदीचं नाव खरं भीमा, पण हे पुंडलिकाच्या मंदिरापासून अर्धचंद्र असल्यामुळे पंढरपुरापुरती चंद्रभागा. मग हे पाहिल्यानंतर नदी निघून गेली. मग देवाला वाटलं खरंच सेवा चावला, देव आले भेटायला. देव आले तर म्हणले मी तुला भेटायला आलोय पुंडलिका. ये म्हणले, आलाय तर मी काय तुला बोलवलो नाही, माझ्या आई वडिलांची सेवा चालू आहे, माझी सेवा पूर्ण झाली मी तुझ्या भेटीला येतो. पडली होती एक वीट, फेकली वीट, उभा रे विटेवर, माझी सेवा पूर्ण झाली तुला भेटायला येतो. असं म्हणल्यावर देव उभा राहिले विटेवर. तुकाराम महाराजाचा अभंग, का रे पुढल्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू दिट, मागे भिरकावली विट, योगे झाले 28, अजून का म्हणे तू बस. देवाची सेवा चालू आहे, भक्ताची सेवा चालू आहे, देव भक्ताच्या प्रतीक्षेत अजून विटेवर उभा आहे. पुंडलिका भेटी प्रबंध आले गा, चरणी वाहे भीमा उच्चातिशगा. ही भीमा नदी. तर यांच्याकडनं आपल्याला चांगलीच माहिती भेटली. तर बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, पंढरनाथ महाराज की जय. आपण आहे विठ्ठल मंदिर परिसरात, तर चला आता आलो तर विठ्ठलाचं दर्शन घेऊया. आणि जरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असेल तरी मास्क घालत जावा, कारण की कोरोना जर संपला नाही तर मास्क. चला चला तर मंदिरात. चला मग अजून विठ्ठलाचं दर्शन घेऊया आणि पुढं पारव्यस्त होऊया. सध्या आपण आहे विष्णुपद मंदिरापाशी, तर बघा बघू शकता चंद्रभागा नदी, चंद्राचा आकार जो म्हणतो भीमे नदीला तसा चंद्राचा आकार स्पष्ट दिसू शकतो. आणि ह्या ठिकाणाला विष्णुपद असं म्हणतात कारण की ज्यास भगवंत आले ते पंढरपुरात त्यावेळेस ह्या ठिकाणी उतरले होते. आणि कथा अशी आहे की जारकेमध्ये ज्यावेळेस नारद मुनीने रुक्मिणी मातेंपाशी जाऊन सांगितलं की श्रीकृष्ण सत्यभामापाशी आहेत, तर त्यावेळेस रुक्मिणी माता रुसून ह्या ठिकाणी आलत्या दिंडीरवाणात. आणि त्यामुळे ज्यास श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला शोधायला आलते त्यास ह्याच ठिकाणी उतरले होते. आणि चला आपण दर्शन घेऊयात आणि पुढे जाऊया. तर मित्रांनो, जसं की सर्व मंदिरांमध्ये कॅमेराला परवानगी नाही, तसंच विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही नव्हती आणि ह्या मंदिरात म्हणजे विष्णुपद मंदिरातही नव्हती. तर चला मित्रांनो, आपला व्हिडिओ इथे संपूया. जर व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा, कमेंट, व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय.